बद्दल सांगेन की स्पोर्ट्स आणि अकॅडमिक्स हे दोन्ही इक्वली मेंटेन करा. सगळ्यांनी एखादा तरी खेळ शिका, कारण की त्या खेळाचं महत्त्व आपल्या जीवनात लाईफमध्ये खूप आहे. प्रॅक्टिस मोर, प्रॅक्टिस रेग्युलरली, परफॉर्म युअर गुड. जे यश मिळालं आहे ते रात्री 12 वाजेपर्यंत ते एन्जॉय करा. 12 नंतर नवीन कुठल्या तरी गोष्टीसाठी किंवा नवीन एखाद्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही तयार व्हायला सुरू करा. फक्त खेळाबद्दल नाही, कुठलीही कल्चरल ॲक्टिव्हिटी कोणाची तरी असेल, डान्स असेल किंवा सिंगिंग असेल, दोन्ही इक्वली मेंटेन केलं तर डबल बोनस आहे ना. पूर्वा पहिल्यांदा वेदला तू कधी आली होतीस ते सांग. बापरे, मी कदाचित 8वी किंवा 9वीत असताना अटेंड केलेलं. म्हणजे भगवती विद्यालयाच्या जेव्हा पटांगणात जेव्हा व्हायचं तेव्हा अटेंड केलं. म्हणजे मी लहान असताना अटेंड केलेलं आहे. मला त्या 8वीत मध्ये किंवा 9वीमध्ये असताना तू जे वेद अटेंड केलं होतंस त्यावेळेची तुझी आठवण अजून आठवते, ती मी सगळ्यांना सांगतो. नक्की. ही वेदमध्ये अशी तुमच्यासारखीच बसलेली होती 8वीत आणि 9वीत असताना, आणि 17च्या नंतर जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा ती मला भेटली होती. आणि त्यावेळी तिने मला सांगितलं होतं की तिला ह्या कार्यक्रमातून किती स्फूर्ती मिळाली आणि केव्हा तरी तिला तिथून इथं यायला कसं आवडेल. आणि म्हणून आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे की ज्या विद्यार्थिनीनं विद्यार्थिनी म्हणून आपला वेदचा कार्यक्रम अटेंड केला होता ती आज आपल्याला स्फूर्ती देण्यासाठी इथं आलेली आहे. थँक्यू डॉक्टर. सर आणि मॅडम, तुमचा जो हा काही स्पोर्ट्सचा प्रवास होता आत्तापर्यंतचा, हा जर आम्हाला थोडक्यात तुम्ही जर सांगितलात की नेमका कसा सुरू झाला हा प्रवास. लहानपणापासून आमच्याकडे घरी स्पोर्ट्सच्या वातावरण होता आणि ॲक्च्युली मी केरळची, तो केरळचा जो एन्शियंट मार्शल आर्ट आहे कलरी पैटी म्हणून, तो लहानपणात मी 8-10 वर्ष असताना शिकायला सुरू केलं होतं. नंतर मुंबईला आला, नंतर कराटे शिकला, नंतर जुडो. मग कॉम्पॅक्ट आर्ट लहानपणापासून मला आवडायचे. बरोबर. थोडंसं एक इथे सांगू इच्छिते की कराटे हे सर्वसाधारण सगळ्यांना माहिती आहे, पण जुडोचा प्रचार आणि प्रसार कराटेच्या मनाने थोडासा कमी आहे. पण तरी जुडो ही एक अत्यंत प्रभावी अशी मार्शल आर्ट आहे. आणि जू दो हे जे दोन शब्द आहेत, जू म्हणजे जेंटल आणि दो म्हणजे वे, तो जॅपनीज जेंटल वे, जेंटल वे, द वे ऑफ जेंटलनेस असं त्याला म्हटलं जातं. डॉक्टर जिगोरो कानो जे जपानचे होते त्यांनी हा खेळ शोधून काढला, जुडो हा खेळ, आणि 1964 सालापासून तो ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो आहे. त्यामुळे जेंटली समोरच्या पार्टनरला कसं चित करायचं हे अतिशय जेंटली शिकवलंही जातं आणि जेंटली केलंही जातं. तुम्ही कशा खेळायला लागलात हा खेळ? शाळेमध्ये असल्यापासून खेळाची खूप आवड असल्यामुळे, आणि लॉंग जंप आणि 100 मीटर स्प्रिंट हे माझे इव्हेंट होते त्यावेळेला. लॉंग जंपचे युनिव्हर्सिटी रेकॉर्ड आहे माझं. त्यामुळे खेळ असल्यामुळे अंगामध्ये आधीपासूनच, आणि थोडीशी बंडखोर अशी वृत्ती असल्यामुळे कराटेसारखा खेळ आपण शिकावा हे होतं. आणि त्याने मी कराटे शिकले आणि त्यानंतर जुडोकडे वळलो आम्ही दोघेही, अर्थात कारण कराटेला शासनाची मान्यता नाही. कराटेमध्ये अनेक सबस्टाईल्स आहेत त्यामुळे त्याला मान्यता अजूनही भारतीय शासनाची मिळत नाही, ऑलिम्पिकचे तर नाहीच नाही. म्हणून मग पुढल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर व्हावं म्हणून आम्ही मग जुडो शिकलो. बरं, आणि मग तुम्ही अकॅडमी कधी स्थापन केली? 1985 साली आम्ही अकॅडमी म्हणजे सुरू केली आणि ती रजिस्टर चॅरिटी कमिशनरला आपण रजिस्टर करतो ती 1989 साली झाली. पूर्व आता लहानपणापासूनच तुमच्या घरामध्ये हे जुडो कराटे हे सगळं वातावरण असणार आणि त्यातच तुम्ही वाढत होता. कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट म्हणून ह्याच्याकडे बघावं असं काही डोळसपणे झालं का ते ओघात आलं, कसं झालं? खरं तर ते ओघात आलं. म्हणजे मी छोटा किस्सा सांगते. लहानपणी मी 3 वर्षाची असल्यापासून, म्हणजे आता आईबाबांनी सांगितलं की ते 85 पासून क्लासेस वगैरे आणि मी 92ची, सो खूप नंतर. सो मी 3 वर्षाची असल्यापासून ना साधारण असंच मला ड्रेस चढवला जायचा. म्हणजे मला कळायचं पण नाही नक्की काय चालू आहे. क्लासेस चालायचे मोठ्या ग्राउंडवर आमचे असे वेगळ्या बॅचेस आणि आई सोडून द्यायची, तुला जे करायचं ते कर. आणि म्हणजे मला असं, मला मेन इथे सांगायचं आहे की मला कधी फोर्स केलं गेलं नाही की तुला करायचंच आहे, म्हणजे आम्ही करतो आहे तर तुला ते करायचंच आहे असं नाही. लहानपणी सोडलं, नंतर माझ्या स्वतःमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला बघून बघून. आणि मग कॉम्पिटिशन्स, म्हणजे 6 का 7 वर्ष येस मी जेव्हा होते तेव्हा मी फर्स्ट कॉम्पिटिशन खेळले आणि ती मी खेळले म्हणजे 18 किलो खाली वजन गटात, त्या वेट ग्रुपमध्ये खेळले मी फर्स्ट कॉम्पिटिशन.
आणि मला काय गोल्ड मेडल वगैरे मिळालं नव्हतं फर्स्ट कॉम्पिटिशनमध्ये. सो माझं स्टेप बाय स्टेप, फर्स्ट ब्रॉन्झ, देन सिल्वर, देन गोल्ड. म्हणजे तुम्ही जुडोबद्दल बोलाल तर मी आधी डिस्ट्रिक्टला हरले, मग नेक्स्ट इयर डिस्ट्रिक्ट जिंकून झोन्सला हरले, मग झोन जिंकून स्टेट्सला मला आय गेस मेडलच नव्हतं स्कूल स्टेट्सला. नंतर पण नॅशनलला गेले तर मग गोल्ड मेडल मिळूनच परत आले. पण मग तू अशी हरलीस वगैरे ना की मग आई बाबा काय म्हणायचं ग तुला? म्हणजे ते आई बाबा पण होते आणि कोच पण होते ना, कारण आय गेस तो फायदा झाला, मला समजून घेतलं. मला कधी म्हणजे सांगितलं नाही की तू आता हरली आहेस, सोडून दे, दुसरं काहीतरी कर, बहु दुसरीकडे काहीतरी जमेल आपल्याला, असं नाही केलं. कारण की मे बी त्यांनी माझ्यातलं पोटेन्शियल आणि कॅपॅबिलिटी कॅपॅसिटी माझी ओळखून घेतली होती. सो मला त्यांनी नेहमी सपोर्ट केलं, हरली आहेस ठीक आहे, नेक्स्ट टाईम प्रॅक्टिस मोर, प्रॅक्टिस रेग्युलरली, परफॉर्म युअर गुड, मिळेल तुला. सो डोंट डिमोरलाइज युअर सेल्फ. पण आई बाबा कोच असण्याचे काही तोटे असतात का ग? तोटे असे फारसे नाहीत, पण ठीक आहे, कधी कधी म्हणजे कंपॅरिझन केलं जातं, लाईक म्हणजे पेरेंट्स म्हणजे क्लबमधल्या पेरेंट्सकडून कंपॅरिझन किंवा एक्सपेक्टेशन जास्त असतात की सर मॅडम असं वागतायत तर मुलीने पण असं वागलं पाहिजे आमच्यासोबत. किंवा मग मुलांमध्ये थोडं कधी कधी असं म्हणजे मला असं सेग्रिगेट म्हणजे वेगळं केलं जातं, म्हणजे सर मॅडमची मुलगी आहे नको, तिच्यासमोर नको, हे नव तेवढेच, म्हणजे खूप क्षुल्लक येते तेवढेच. बाकी फायदे खूप आहेत आई वडील कोच असल्याचे. ते काय आहेत फायदे? असं म्हणजे मेन म्हणजे सपोर्ट, फॅमिली सपोर्ट, म्हणजे जो सगळ्यात म्हणजे कुठल्याही क्षेत्रात एसेन्शियल आहे कुठेही प्रोग्रेस गाठण्यासाठी की फॅमिली सपोर्ट, तर ते स्पोर्ट्स असं नाही. सो मला तो लहानपणापासून मिळाला, म्हणजे थँक्स की ते माझे कोच आहेत आणि मॉम डॅड. पण त्याच्याहून मेन म्हणजे जीन्स, आई वडिलांचे जीन्स. आता आई वडिला बाबांनी सांगितलं माझ्या की ते स्पोर्ट्समध्ये होते, आई स्पोर्ट्समध्ये होती, सो ते जीन्स आले, आई NCC अँड ऑल सगळं. सो जीन्स मॅटर्स. मग सपोर्ट आणि फायदा म्हणजे थोडं मला म्हणजे कोचिंगमध्ये जरा मदत होतो, म्हणजे मी आता एक प्लेयर नसून आता कोच पण झाली आहे. सो कोचिंगमध्ये अच्छा बाबा असं कोच करायचं आहे, सो आपण असं करायचं का? थोडं आता टेक्नॉलॉजी चेंज होती आहे, टेक्निक्स चेंज होत आहेत, तर आपण थोडंसं आपलं स्वतःचं ॲडिशन करून कोच करायचं. किंवा बाबांना कधी कधी सजेशन्स देते मी की बाबा आता टेक्निक्स थोडं हे झालं आहे तर तुम्ही असं करा, असं करून बघा. अँड ते अगदी म्हणजे खूप मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट करतात माझे सजेशन. मला अजून जरा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की बाकीचेही तुमचे स्टुडंट आहेत आणि पूर्वासुद्धा तुमची स्टुडंट आहे, तर आता त्यांना तर वाटलं नाही पाहिजे की तुम्ही पूर्वाला झुकतं माप देताय, आणि त्याचबरोबर पूर्वा इतकी टॅलेंटेड आहे मग तिच्या टॅलेंटलाही न्याय दिला पाहिजे, हा ताल आणि तोल तुम्ही कसा साधता ते सांगा. आणि एक तर आम्ही सगळ्यांना एकत्र ट्रेनिंग देते, वेगळा पूर्वाला कधी वेगळं ट्रेनिंग दिलेलं नाही. क्लासमध्ये जेवढे कोणी स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आहे आणि त्या प्रत्येकाचं टॅलेंट ओळखून त्यांना ट्रेनिंग देणं. आता सरांनी सांगितलं की वेट ग्रुपप्रमाणे ट्रेनिंग तर दिलंच जातं, पण पूर्वा एवढ्या वयामध्ये तिच्या एवढं कमी वेट असणाऱ्या मुली आमच्या क्लबमध्येच खूप कमी आहे, त्यामुळे तिला नेहमीच जास्त वेट असलेल्या मुलांबरोबर आणि मुलींबरोबर खेळायला लागलं. आणि एकमेकांना हा कॉम्बॅट गेम असल्यामुळे प्रत्येकाने पार्टनर कसा आहे आपला त्याच्यावरही ह्या गेमचं यश खूप अवलंबून आहे, त्यामुळे त्या प्रत्येकांमध्ये त्या दोघांमध्ये त्यांचा तोल आणि ताल कसा सांभाळला जातो ते आम्हाला पाहणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे झुकता माप देण्याचा कधीच प्रश्न आला नाही. पूर्वा हे वेट आणि वेट ग्रुप्स आणि त्या म्हणाल्या कॉम्बॅट हा गेम आहे, तर त्याच्यावरती वेटचं आणि काय ते नातं असतं जरा सांगशील आम्हाला. ओके, मी बेसिकली मी एकदम अगदी सोप्या भाषेत सांगेन. आमच्या गेममध्ये एज ग्रुप्स असतात, म्हणजे आपण स्कूल गेम म्हणजे शासनाच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यात 8वीपर्यंत अंडर 14 इयर्स, 9वी 10वी अंडर 17 इयर्स आणि 11वी 12वी अंडर 19, आणि 12वीच्या वरती युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन्स होतात जे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कंडक्ट करतं. सो एज ग्रुप्स असे झाले, मुलींच्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या, आणि त्यात वेट ग्रुप्स असतात. म्हणजे आता अंडर 14 इयर म्हणजे पहिली ते 8वीचा जो एज ग्रुप आहे त्याच्यात पहिला वेट ग्रुप आहे -23 kg मुलींसाठी, म्हणजे 23 किलो खालच्या मुली खेळतात फक्त त्याच्यात. सेकंड इज -27 म्हणजे 23 किलो वरती आणि 27 किलो खाली, म्हणजे आमच्या ह्याच्यात 100-100 ग्रॅमचं पण खूप महत्त्व आहे. लाईक कधी कधी असं होतं की 23.100 ग्रॅम्स जर का फायनल वेट भरलं तर शी गेट्स डिस्क्वालिफाईड, म्हणजे फायनल वेटला हर वेट शुड बी 23, तिचं वेट 23 असलं पाहिजे, 23 किलो किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्याहून जास्त अजिबात नाही. बरं, ह्या ह्या वेटच्या संदर्भामध्ये तुझी पण काही आठवण आहे? वेटच्या संदर्भात म्हणजे मगाशी दीपिका मॅडमने सांगितलं की मी आत्ता लास्ट इयर ह्याच इयर वर्षी कोरियाला गेलेले
इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती साऊथ कोरियाला. तिथे वेटच्या संदर्भातीत मजा आहे की माझं आत्ता वेट आहे 44 kgs आणि तिथे वेट ग्रुप लाईक मी त्याच्या आधी इंटरनॅशनल खेळलेलं आहे सो माझं वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात ना तशी ती वाईल्ड कार्ड एंट्री झाली इंडियन टीममध्ये. सो पण त्याच्यात प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यात 48 ग्रुप पहिला नव्हता म्हणजे इंडियाला तो दिला गेला नव्हता बिकॉज इंडिया इज नॉट दॅट स्ट्रॉंग इन जुडो. पण 52 होता सो 52 सॉरी जुडो नाही हा गेम कुराश नावाचा नवीन गेम आहे सिमिलर टू जुडो फक्त आमच्या जुडोमध्ये थ्रोज असतात आणि नेवाचा टेक्निक म्हणजे खाली पडल्यानंतर पार्टनरला पकडून ठेवायचं असतं काही सेकंडसाठी टू विन जिंकण्यासाठी. पण ह्या गेममध्ये खाली पडल्यानंतर पकडायचं काही नसतं फक्त थ्रोज असतात. सो हा एक सिमिलर गेम आहे. सो त्या गेममध्ये 52 kgs वेट ग्रुप दिलेला इंडियाला. तो मी मला विचारलं गेलं की 52 खेळशील का. मी म्हटलं ठीक आहे 52 खेळीन. मी गेले खरं तिकडे पण मला मिनिमम रिक्वायरमेंट माझी एवढीच होती की माझं 48.100 grams भरलं पाहिजे तरी मी खेळू शकते. अँड माय वेट वॉज 44 kgs. तर मी तिथे जाता जाता खा म्हणजे उठसूट आपलं कोच मला कोच तिकडचे इंडियन टीमचे कोच होते आई वडील म्हणजे आई बाबा नव्हते आले तिकडे इंडियन टीमचे कोच होते ते सारखं सांगायचे पूर्वा खा लो पूर्वा खा लो पूर्वा पाणी पिओ पूर्वा ज्यूस पिओ पूर्वा ये खाओ पूर्वा वो खाओ तुम नॉनव्हेज खाते नॉनव्हेज खाओ ये खाओ म्हणजे मला अगदी वैताग आलेला खाऊन खाऊन वैताग आलेला. बट आदल्या दिवशी काहीतरी माझं 1-1.5 kilos तरी कमी होतं आणि त्या दिवशी सकाळी मी फायनल वेट आमच्या त्या दिवशी आदल्या दिवशी सेम दिवशी सकाळी वेट असतं आणि लगेच आमच्या 2-3 तासात मॅचेस असतात म्हणजे जास्त रिकवर म्हणजे सगळ्यांची रिकवरी एकच सेम झाली पाहिजे सो म्हणजे सगळ्यांना इक्वली. सो सकाळी गेले वेईंगसाठी तर ट्रायल वेटमध्ये पण कमी भरलं. त्याच्यानंतर फायनल वेटच्या आधी मी जवळजवळ काहीतरी 2.5 to 3 liters पाणी प्यायले आणि म्हणजे मला कोच म्हणालेले की जब तक फायनल वेट का बोलो अनाउन्स नाही करते तब तक पाणी पिते रहो आणि पिता पिता म्हणजे तुम्हाला कळलं अंदाज आला असेल की 2.5 to 3 liters मी पाणी पितीये तर माझी काय हालत झाली असेल पोट असं एकदम फुगलेलं म्हणजे माझे गाल असे वरती आलेले आणि म्हणजे त्यात पण मजा अजून म्हणजे मला असं इतकं ते वैताग आलं की ज्या वेट घ्यायला आमच्या ज्या ऑफिशियल होत्या शी वॉज जपान नाही चायनाच्या होत्या त्या तर त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केली तर माझं नाव सगळ्यात पहिले होतं त्या लिस्टमध्ये पण त्यांनी खालून सुरू केलं सेकंडपासून. माझ्या कोचनं मी म्हटलं सर जरा जाके देखो ना आपकी मेरा नाम कब है मुझे और कितना पाणी पिना पडेगा म्हटलं तर त्याने जाऊन बघितलं ते म्हणाले तेरा तो नाम पहिला आहे रुक रुक मी मॅडम को बोलता हूँ. मग त्या मॅडम त्यांचे ओळख होती तर त्या म्हणाला अरे ह नेम इज फर्स्ट जस्ट टेक ह. मग मला घेतलं गेले मी वेट दिलं जे पळाले वॉशरूममध्ये ते बापरे 5 minutes बाहेर. नंतर मी मला कोच म्हणतायत जाके हॅव सम ब्रेकफास्ट खाऊन घे क्युकी तुम खेळणं आहे तुम्हे. तर मी म्हटलं नो सर मी बेड पे सोके रहती हूँ डायरेक्ट जाके मॅच खेळूंगी छोड दो अभी मेरा वेट भर गया बस हो गया. पण मला साहेब एवढं सगळं झाल्यावरती तू 2 तासात खेळलीस हो आणि 2 तासात खेळून तू त्याच्यात मेडल सुद्धा मिळवलंस हो. म्हणजे जे आधी घडलं होतं त्याच्यातून तुला बाहेर काढावं लागलं असेल स्वतःला. हां म्हणजे मी खूप शांत काम डाऊन झाले बाकी मला तिथे मी मला त्या क्षणाला काही सुचलं नाही बिकॉज मला ऑलरेडी खूप फटीग आलेलं पाणी पिऊन पिऊन आणि सगळ्या त्याच्यामुळे. सो काम डाऊन झाले म्हटलं आता इथपर्यंत आली आहे आई वडिलांनी इतकं पाठवलं आहे साऊथ कोरियाला इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे सो खाली हात जाने से अच्छा कुछ तो लेके जाऊ दॅट्स इट. म्हणजे मी ब्रॉन्झ मेडल घेऊन आलो आय वॉज सॅटिस्फाईड आय वॉज हॅपी इन इट. आता ना जे तू आम्हाला सांगितलंस तर ते आता दाखव आपल्याला पाहता येईल का. हां म्हणजे पाहता इन द सेन्स एक हे म्हणजे मी विक्ट्री स्टँडचा फोटो आहे ती रेड ट्रॅकसूटमधली जी आहे ती गोल्ड मेडल तिच्यासोबत मी फुल फायनल हरले ती मंगोलियाची होती. द सेकंड वन ग्रीन ट्रॅकसूट व्हाईट आणि ग्रीन इकडची ती आहे तुर्कमेनिस्तानची आणि माझ्या बाजूची जी आहे ती ब्रॉन्झ आमच्या ज्या 2 bronze असतात ती चायनीज तायपेची होती आणि मी. पूर्वा समजा तुझ्यासमोर आता अशी खूप हुशार आणि तुझ्यासारखीच आणि खेळामध्येही तितकीच हुशार तुझ्यासारखीच अशी 10th class मुलगी आहे आणि ती मुलगी तुला विचारते पुढे मी काय करू अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ का खेळाकडे जास्त लक्ष देऊ तर तू तिला काय सांगशील. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगेन मग ज्यांना त्याच्यावर कन्क्लुजन काढायचं आहे तसं काढूया.
मी टेन्थमध्येच असताना मगाशी मॅडमने सांगितलं मला 92% मिळाले, बट त्याच्यामागची खरी गोष्ट सांगते. मी जून ते डिसेंबर कम्प्लीट कॉम्पिटिशन्समध्ये पॅक होते, म्हणजे मी त्या वर्षात 2 नॅशनल्स खेळले. आणि नॅशनल म्हणजे आमचे डिस्ट्रिक्ट असते, झोन, स्टेट, नॅशनल. सो 4 म्हणजे साधारणपणे 2-2.5 महिना त्याच्यात जातो, कारण की सलग कॉम्पिटिशन नसतात आणि कॉम्पिटिशनच्यामध्ये प्रॅक्टिस पण रेग्युलर करायला लागते. सो 2 नॅशनल्स आणि आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं हैदराबादची इंटरनॅशनल, ती पण मी 10th वर्षात खेळले. सो 3 कॉम्पिटिशन्स आणि त्या इंटरनॅशनलच्या आधीचा कॅम्प, कांदिवली साईमध्ये आमचा कॅम्प झालेला. सो तो कॅम्प, सो मी कम्प्लीट डिसेंबरपर्यंत पॅक्ड होते, म्हणजे माझे इव्हन पिकनिक्स वगैरे पण गेल्या त्या दरम्यान. बट डिसेंबरनंतर मला आईबाबांनी पण सांगितलं की बस आता जुडो चॅप्टर थोडा क्लोज, आता Jan-2 March एक्झाम असते, म्हणजे काय जास्त काय दिवस राहिले नव्हते. Jan-2 Feb म्हणजे 2 महिने कम्प्लीट अभ्यास. म्हणजे शाळेतल्या इव्हन प्रिलिममध्ये पण मी चांगले स्कोर नव्हते करू शकले, आणि टीचर्स म्हणाल्या की पूर्वा काय आहे असा स्कोर. मी मग एकदम ठरवलं नाही आता करायचाच आहे, म्हणजे माझ्यासमोर प्रॅक्टिस चालायची, मला खालून मुलं चिडवायची की प्रॅक्टिसला ये आम्ही हे करतो आहे, आम्ही आज हे टेक्निक केलं, आम्ही ते टेक्निक केलं. बट नाही, आय वॉज कम्प्लिटली फोकस, मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास केला 2 महिने आणि मार्चमध्ये एक्झाम्समध्ये चांगला स्कोर करून 92 मिळवले. सो मी असं कुठला एका गोष्टीला प्रेफर नाही केलं, तर दोन्हीला एकत्र मॅनेज केलं, दोन्हीला इक्वली टाईम दिला. जुडोला त्याचा वेगळा टाईम, अभ्यासाला त्याचा वेगळा टाईम, दोन्हीचं इंटरमिंगल नाही केलं. सो आय गेस ज्यांना कळायचं तसं बरोबर कळलं असेल. फक्त खेळाबद्दल नाही, कुठलीही कल्चरल ॲक्टिव्हिटी कोणाची तरी असेल, डान्स असेल किंवा सिंगिंग असेल, दोन्ही इक्वली मेंटेन केलं तर डबल बोनस आहे ना. हे तू सांगशील. पूर्वाचाई, तुम्हाला प्रश्न मला असं विचारायचं आहे, हिला मी अटीतटीचे प्रसंग विचारले. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये पालक म्हणून सगळ्यात कसोटीचा प्रसंग तुम्हाला कुठला वाटतो? इंटरनॅशनलचं एक सिलेक्शन ट्रायल्स होत्या भोपाळला आणि त्याची खूप जोरदार तयारी चालू होती आमच्या इथे. आणि एक 2 दिवस आधी, म्हणजे भोपाळला पूर्वा जाणार सकाळी आणि त्याच्या 2 दिवस आधी जे प्रॅक्टिस सेशन चालू होतं, त्यावेळेला प्रॅक्टिस करता करता तिने एक थ्रो एका समोरच्या तिच्या पार्टनरला मारला आणि तो थ्रो मारत असताना तिचा पाय गुडघ्यामध्ये लॉक झाला पूर्ण. तिला हलवताच येईना अजिबात. खूप टेन्शन आणि खूप असं आता की आता काय करायचं काय आहे याच्यात. पण थँक्स टू डॉक्टर अनंत जोशी, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि रात्रीतल्या रात्रीत त्यांनी मला सांगितलं उद्या सकाळी घेऊन ये पूर्वाला, मी ऑपरेट करतो तिच्यावर बघून लगेच. सॅटर्डे होता, संडेला सकाळी मी घेऊन गेले. डॉक्टर चेन्नईवरनं आलेले होते, सकाळी त्यांनी तपासलं, बघितलं, एक्सरे अमुक ढमुक सगळं झालं आणि त्याच दिवशी डॉक्टरांनी पूर्वावर ऑपरेट केलं. गुडघ्याचं ऑपरेशन तिच्या झालं. त्याच्यानंतरची कॉम्पिटिशन पूर्वा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळली, त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. पण तो जो क्षण होता की आता ही पुढे जुडो करू शकेल की नाही, कारण एका स्टेजपर्यंत ती अशी पोहोचलेली होती स्टेजपर्यंत की तिथनं परत मागे येणं किंवा जुडो सोडणं त्या क्षणाला तिच्यासाठीसुद्धा ते खूप त्रासदायक असणार होतं. आणि त्यावेळेला आमची अवस्था, मानसिक स्थिती जी आहे ती इतकी आम्ही दोलायमान होतो सगळ्या त्याबाबतीत, पण त्याच्यातनं डॉक्टर अनंत जोशींमुळे आम्ही बाहेर पडलो. तो मात्र एक क्षण जो होता खूप अटीतटीचा असा म्हणता येईल असाच होता की होणार की नाही होणार, होणार की नाही होणार अशा ह्याच्यात होता. याच्यावरतूनच पूर्वा तुला विचारतो की इंजुरीच्या नंतर परत बाउन्स होणं ह्याला एक पुन्हा वेगळी ताकद लागते ना ग? लागते नक्की लागते. मी ॲग्री करेन. नीचंच म्हणजे झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं की तू टेन्शन घेऊ नको. म्हणजे मी अगदी जाताना जो माझा पाय लॉक झालेला, बेंड होता तो, स्ट्रेट पण होत नव्हता, लॉक असाच लॉक झालेला, तो मी घरी स्वतः पायावर चालत आले. पण डॉक्टर म्हणाले की थोडं रेस्ट घे आणि रेस्ट घेतल्यानंतर स्लोली प्रॅक्टिस सुरू कर. त्याच्यानंतरची म्हणजे एक कॉम्पिटिशन आहे जस्ट मिस झालेली, बट 2-3 महिन्यांनी ऑल इंडियाच्या आधी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असते, तिथे गोल्ड मेडल मिळालं आणि ऑल इंडियाला गेले, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी जुडो कॉम्पिटिशन. आणि ती त्यावर्षी होती, म्हणजे 2010 सालचीच गोष्ट आहे ही. ती त्यावर्षी बालेवाडीला होती पुण्याला. सो तिथे गेले, तिथे म्हणजे फर्स्ट ऑल इंडिया होती, आणखी मी FYला होते. सो पहिल्यांदा युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन खेळत होते. सो आईबा म्हणालेले ठीक आहे, कारण की युनिव्हर्सिटीला बऱ्याच पार्टिसिपेशन असतं. तर गेले, एक पहिली बोर्ड खेळले, सेकंड, थर्ड, फोर्थ, सगळ्या इप्पॉन, म्हणजे 1 full point आणि विदिन 10-15 seconds कवर केलं. आणि फायनल बाउटला थोडं टेन्शन होतं, कारण की ती होती मुलगी पंजाबची, प्रिया म्हणून,
आणि पंजाब म्हणजे आपण तसंही नॉर्मल फिजिक बघितलं तर पंजाबचे सगळे हट्टे खट्टे, मुली पण खूप स्ट्रॉंग असतात नॉर्थच्या, म्हणजे फक्त मेंटली नाही फिजिकली पण खूप स्ट्रॉंग असतात त्या. सो ती आली, हाईट चांगली होती तिची, फिजिक चांगली होती, वेल बिल्ड, आणि ती वेट कमी करून आलेली. मी नॉर्मली मी नेहमीप्रमाणे वेट वाढवून खेळत होते. तेव्हा जरा थोडंसं मला असं वाटलं मनात की अरे म्हणजे गुडघ्याचं कुठे होणार नाही ना, जरा म्हणजे आपल्या गुडघ्याला लागलं आहे, तिने तिथे मारणार नाही ना, ती लागणार नाही ना, फायनल आहे. आणि मेन म्हणजे त्यात महाराष्ट्राच्या सगळ्या युनिव्हर्सिटीजच्या मुली, म्हणजे माझ्या वेळग्रुपमधल्या पण माझ्या अपोनंट्स महाराष्ट्राच्या बाकीच्या आणि बाकीच्या वेळग्रुपमधल्या मुली, सगळे कोचेस, सगळेजणं मला चेअरअप करायला आलेले. कारण की ती एक फायनल होती आणि त्याच्या आधी एक फायनल झालेली, त्याच्यात महाराष्ट्राची एक मुलीला सिल्वर मिळालेलं, जम्मू काश्मीरकडून ती हरलेली. सो त्यांना तसं त्यांना पाहिजे होतं की हिला मेडल मिळालं पाहिजे. सगळे चेअरअप करतायत, बाबा आहे स्वतः बसलेले कोचच्या चेअरवर चेअरअप करायला. प्लस हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं, पण म्हणलं ठीक आहे, म्हटलं मॅटवर एंटर करताना सगळं विसरून जायचं. मॅटवर आमच्या रे केला, आत गेले, सगळं आधीचं क्लिअर केलं, म्हटलं आता जिंकायचं आहे. आत्तापर्यंत इपॉन मारले, इपॉन वन फुल स्कोर इपॉन मारलेत, आता तरी आता इपॉनच मारायचा. ती बोट पण टफ झाली, मे बी म्हणजे सायकोलॉजिकली कदाचित असेल म्हणून, कारण की तिला मारू शकत होते मी. सो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला गुडघ्याचा. पण लास्ट आय गेस 30 सेकंड, म्हणजे 4 मिनिट्सची बॉट होती, 4 मिनिट्स कंटिन्युअस. सो लास्ट 30 सेकंड असताना मी तिला एक ओची नावाचा थ्रो आहे, ओची गारी म्हणून आमच्या ह्याच्यात, लेग थ्रो आहे पार्टनरच्या पायात पाय अडकून, पण हे टेक्निकली, म्हणजे शाळेत जसं मस्ती करताना पाडतो तसं नाही, टेक्निकली पाडलं जातं. तसं मी पाडलं आणि वन फुल स्कोर मिळाला आणि मी जिंकले. आणि जिंकले म्हणजे सगळ्या ऑफिशियल्सनी मला स्वतःहून, ऑफिशियल म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधले ऑफिशियल झालेले, सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेट केलं की पूर्वा यू प्लेड वेल, युअर बाउट वॉज गुड, युअर थ्रो वॉज गुड, युअर टायमिंग वॉज गुड वगैरे वगैरे, म्हणजे आमच्या टेक्निकली सगळं. आणि तेव्हा म्हटलं नाही, नाव आय एम फिट, माझ्या गुडघ्याचं सगळं झालेलं आहे, रिकवर झालं आहे, सोडून द्या तो विषय. वा व्हेरी गुड, खूपच छान सांगितलं. थँक्यू. आणि तो प्रोसेस ऑफ रिकव्हरी फार सुंदर सांगितला, फारच छान. मला वाटतं यांनी आपल्याला या सत्रामध्ये त्यांचे अनुभव सांगितले. जोरदार टाळ्यांनी आपण या कुटुंबाला त्यांची स्वप्न पाहण्यासाठी बळ देऊया.